नारळाची चटणी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक ओलं नारळ, ज्याचे मी बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता नारळ एकदम फ्रेश आहे। कुठलीही गोष्ट फ्रेश राहली, ताजी राहली तर कोणत्याही पदार्थाला खरच खूपच चांगली चव येते। आणि त्यानंतर नेहमी आपण चिवड्यामध्ये जी डाळ वापरतो ती डाळ घेतलेली आहे। या डाळीमुळे या चटणीला घट्टपणा येतो। जर तुमच्याकडे ही डाळ नसेल तर तुम्ही चणा डाळ सुद्धा भिजत घालून ती सुद्धा चटणीमध्ये घालू शकता। त्यानंतर हिरव्या मिरच्या, ज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे, आणि त्यानंतर साखर। साखरेमुळे खरंच या चटणीला खूप चांगली चव येते। जरी तुम्ही नसेल घालत तरी माझा व्हिडिओ बघून नक्कीच घालून बघा आणि चव कशी वाटली ती मला सांगाल। आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ। आता या सगळ्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आणि कधीही कोणतीही गोष्ट बारीक करताना आधीच पाणी टाकायचं नाही, कारण ती व्यवस्थित बारीक होत नाही। त्यामुळे आधी असंच त्याला बारीक करून घ्यायचं। आणि तुम्ही बघू शकता नारळ हे चांगलं बारीक झालेलं आहे। आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालते। पाणी घातल्यानंतर परत एकदा मिक्सरमध्ये लावून घ्यायचं। आणि तुम्ही या चटणीचा घट्टपणा तुमच्यानुसार ठेवू शकता। तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला, आणि घट्टसर ठेवायची असेल तर लागेल तेवढंच पाणी हळूवार टाका, कारण चटणी ही नेहमी डोसा इडलीला लागली सुद्धा पाहिजे, तेव्हाच खाण्यामध्ये मजा येते। एकदम पातळ करून टाकाल तर ती इडलीला किंवा डोसाला लागणार नाही, म्हणून त्याचीसुद्धा काळजी घ्यावी लागते। त्यानंतर आता इथे मी तडका लावून घेत आहे। आणि तडक्यासाठी जिरा, मोहरी आणि कढीपत्ता, आणि त्यानंतर लाल मिरचीसुद्धा। आता या तडक्याला छान फिरवून झाकून घ्यायचं। एका मिनटानंतर हा तडका आपण चटणीमध्ये घालून घ्यायचा आणि छान फिरवून घ्यायचा, ज्यामुळे या चटणीला सगळीकडे हा तडका लागला पाहिजे। आणि एक सांगायचं राहून गेलं, या तडक्यामध्ये थोडीशी हिंगसुद्धा घालायची, त्याने सुद्धा चव चांगली येते। आणि तुम्ही बघू शकता एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही अशी माझी मीडियम ही चटणी तयार झालेली आहे। खूप सोपी आहे आणि लवकर होणारी अशी चटणी आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।